आताच मी अर्णा गोस्वामींच्या पत्नीशी नेमका काय प्रसंग झाला ते पूर्ण आखू देखो ऐकून या ठिकाणी आलो. शरम वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. जो महाराष्ट्र एका अर्थाने संस्कृतीची परंपरा असणारा, नम्रतेची परंपरा असणारा, त्या महाराष्ट्रामध्ये एखाद्यावर खोटा आरोप करून अटक करायला गेल्यानंतर अर्णा गोस्वामी म्हणाले की आईचं औषध स्वयं मी राहत होतो तर ते औषध द्यायला दिलं. अशा प्रकारची हीन वागणूक दुष्कटालाही या महाराष्ट्राने कधी दिलेली नाही. आणि त्यामुळे आजचा दिवस हा काळा दिवस आहे. प्रामुख्याने पत्रकारांना माध्यमांना मी आव्हान करणार आहे की आज अर्णा गोस्वामी जातात आहेत, तुम्ही सगळे सुपात आहात, हा मग तुम्ही त्यांची स्तुती करणाराच पत्रकार तर करा, मग काय प्रॉब्लेम होणार. एबीपी माझ्या कुलकर्णींना पिढीलेच्या अटक आठवतो ना, अर्णा गोस्वामी तरी किमान त्यांची प्रकरण बाहेर काढतो, त्यांची बांधणी प्रत्येकाची एक वेगळी शैली असते, त्यांची बांधणी थोडी अग्रस्थानी असेल, पण त्या बांधणीचं तुम्ही काही वाकडं करू शकलं नाही. पण मग टीआरपी फोटो काढला त्यात काही सापडलं नाही. 2018 सालची घटना आहे. अर्णा गोस्वामीच्या पत्नी मला आता सांगत होत्या की 2018 साली अलिबागला आम्ही एक स्टुडिओ डेव्हलप केला, त्या स्टुडिओचं काम आर्किटेक्ट केलं. आमचा अतिशय जवळचा माणूस इथलंही काम पूर्ण होत असताना 10% आपण रिझर्व ठेवतो, सगळी कामं एकदा नीट झाली यांना वगैरे अशा पद्धतीला आपण सिक्युरिटी डिपॉझिट म्हणतो. एवढी जवळ शिल्लक असताना त्याचा मृत्यू झाला. न्यायालयामध्ये हे सिद्ध झालं की हे आत्महत्या नाही खून आहे. त्याची जी सुसाईड नोट दाखवली जाते त्याचं अक्षर जुळत नाही आहे. ही फाईल क्लोज झाल्यानंतर आता तुम्ही 3 वर्षात ही फाईल ओपन करता का? अर्णा गोस्वामी तुमची जी प्रकरण करतोय, सोनिया गांधीची करतोय, राहुल गांधीची करतोय, उद्धवजींची करतोय, त्या प्रकरणावर तुम्हाला ऍक्शन घेता येत नाही. कारण तुम्ही अटक करू शकत नाही या देशामध्ये, अभिव्यक्ती स्वतंत्र आहे. मग तुम्ही त्याची फाईल जुनी क्लोज झालेली ओपन करणार? या प्रकारची तराशी या महाराष्ट्रात चालू आहे. अहो इंदिरा गांधींनी पण हा प्रयोग करून पाहिला. तुम्ही तर की झाडती बघली आहात, त्याने सुद्धा हा देशामध्ये आणीबाणी आणून पाहिली. लोक सहन करत होते, सहन करत होते, परंतु सहन करताना रस्त्यावर उतरून निदर्शन करत होते. लाखो लोक जेलमध्ये गेले, पत्रकारिता संपली. इंदिरा गांधी खुश झाली, म्हणाली वा वा वा, सगळा देश ताब्यात घेतला, निवडणुका लागला. आणि लोकांनी आपल्या मनामधला गुस्सा, आपल्या मनातला राग बाहेर काढला. इंदिरा गांधींना सुद्धा मनामध्ये व्हायला लागलं, सरकार केलं. मोरारजी देसाईंचं नंतर झालं सरकार आलं. उद्धवजी होश मिळाओ, होश मिळाकर बात करो. ज्या काँग्रेसला खुश करण्यासाठी तुम्ही करतात, तुमच्याबद्दल बोलल्याबद्दल तुम्हाला राग नाही आहे, तुम्ही खूप वेलकमचेड आहात. पण दिल्लीहून परिषद आलं, सोनिया गांधी यांची प्रकरण यांनी काढली आहे, राहुल गांधींची प्रकरण यांनी काढली आहेत. आणि मग सरकारमध्ये आम्ही राहायचं असेल तर ऍक्शन घ्या. यावर तुम्ही ऍक्शन घेतले उद्धवजी, टीव्ही तुम्ही कुठल्या कुठल्या खासदार स्थानापर्यंत जाणार आहात? हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये तडजोड, लोकांवर अन्याय करणाऱ्याच्या खंडाच्या बाबतीत तडजोड, तुम्ही किती काळ काँग्रेसचा दबाव सहन करणार आहात? पण हा तुमचा तुमचा प्रश्न आहे की सत्ता तुमची तुम्हाला लकला हो. आम्ही असं म्हटलं की तुम्ही म्हणणार की सत्तेत नाही, काय पण दुखत नाही, व्यवस्थित विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करतो, प्रवास करतो, काय अडचण निवडत नाही. सत्ता आमची 95 नव्याने आली आणि 14-19 आली, आम्ही विरोधी पक्ष होतो. पण तुम्ही तुमचं सगळं स्वस्त घालून बसतात आणि आम्ही स्वस्त बसणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये हजारो ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत, मुंबईत सुरू आहेत, पुण्यामध्ये सुरू आहेत. जोपर्यंत अर्णा गोस्वामी बाहेर पडणार नाही तोपर्यंत संघर्ष चालू आहे. हा अर्णा गोस्वामींसाठीचा संघर्ष नाहीये, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष आहे, हा न्यायासाठीचा संघर्ष आहे. अरे आपण म्हणजे आमच्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो की म्हातारी मेल्याचं दुःख नाही का सुखवतो. जर अर्णा गोस्वामीच्या निमित्ताने तुम्ही पत्रकार शांत नसलात तर गृहित धरून चला की उद्या कोणी अर्णा गोस्वामी आतमध्ये जाणार आहे. आणि म्हणून सोनिया गांधीला, राहुल गांधींना सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की एकाच राज्यामध्ये 44 आमदारांच्या साह्याने इतके कठपुतळी सरकार उद्धवजींना हडव नाचवण्याचं काही कारण नाही. आणि उद्धवजींना सुद्धा कठपुतळी सरकार नाचण्याचं काही कारण नाही. अर्णव गोस्वामीची सुटका झाली पाहिजे. जी फाईल बंद झाली ती फाईल कशामुळे तुम्ही ओपन केली हे समोर आलं पाहिजे.
सुसाइड नोटची जो ऑप्शन आहे ते जुळलं की नाही जुळलं हे आपण समोर आलं पाहिजे की दरोपशाही चालणार नाही हा महाराष्ट्र आहे भारत माता की नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं घोर अन्याय करणारी घटना अर्णब गोस्वामीला अटक करणे ही महाराष्ट्र सरकारने केली आहे आणि याचा निषेध करण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीने निषेध आंदोलन सुरू केले आहे। या ठिकाणी आपले प्रदेशाचे नेते आपले कर्तृत्ववान नेते माननीय चंद्रकांतदादा पाटीलजी यांच्या नेतृत्वात आपण विदर्भातले सर्व पदाधिकारी या ठिकाणी आंदोलन करतो। आज सकाळी जी अर्णब गोस्वामीला अटक झाली त्याच्या विरोधात इथे महाराष्ट्र प्रदेश भाजप नेता पाटील नागपूर शहर आणि संपूर्ण विदर्भाचे नेते इथे आंदोलन करत आहेत। एबीपी माझाचा वार्ताहर कुलकर्णी बीड जिल्ह्यातला त्याला असंच उचलून केसेस घातलेले त्याचा संसार उद्ध्वस्त केला आणि त्यामुळे समीर ठक्कर असू देत अर्णव गोस्वामी असू देत बीडचे कुलकर्णी असू दे एबीपी माझाचे या सगळ्या घटना अशा आहेत की आमच्या नव्याने आरत्या तयार करा स्तुतीच्या आणि आम्ही एक ढोल देतो तो ढोल घेऊन भजन करत बसा आमच्या नावाने तो हे नाही करणार ना तर तुम्हाला अटक।